नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। आज मी आलेलो आहे पुन्हा एकदा आळंदी गावात, आणि आळंदी गावात तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूचा परिसर। माझ्या मागच्या साईडच्या डोंगरावर आहे ना मल्हारगड किल्ला आहे। तर मित्रांनो, आपण आत्ता कोल्हे खिंडर रिसॉर्ट आणि कृषी पर्यटन केंद्र हे बघायला चाललेलो आहे, आणि त्याची आपण तुम्हाला टूर देणार आहे या व्हिडिओमध्ये, आणि तिथली अजून बाकीची माहितीसुद्धा देणार आहे। तर आपण आता तिकडे जाऊयात। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, व्हिडिओ एकदम मजेशीर होणार आहे, खूप छान माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे। हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे कोल्हे खिंड रिसॉर्टच्या गेटवर, आणि आपण आता आज जाणार आहे इथून। चल प्रशांत, येतोय का? तर मित्रांनो, इथे हे एक गार्डन आहे, आणि याच्यावरती एक गार्डन आहे, आणि अजून बाकी इकडे आजूबाजूला सगळ्या फळबागाच आहेत। तुम्हाला फळबागासुद्धा दाखवणार आहे मी आत्ता। हे आवळ्याचं झाड आहे माझ्या मागचं। तर मित्रांनो, ही आहे इथे रिसॉर्टच्या बिल्डिंगची बॅक साईड, आणि आपण आता इथल्या असणाऱ्या फळबागा एक्सप्लोअर करणार आहे। इथे माझ्या मागे बाग आहे, फळबाग आहे, अजून खूप साऱ्या बाग आहेत इथे। आता त्याच्यापैकी ही एक आपण बघूयात। ही आहे पेरूची बाग। झाडाला बघा कसे पेरू लागलेत। तर मित्रांनो, हे जे झाड दिसते तुम्हाला, हे लिचीचं झाड आहे। या पेरूच्या बागेमध्येच ही लिचीची झाडं आहेत। एक लिचीची पूर्ण लाईन तयार केलेली आहे। ही सगळी अलीकडची पेरूची झाडं, पलीकडची लिचीची झाडं। तर मित्रांनो, ही होती पेरूची आणि लिचीची बाग। ही माझ्या मागची पूर्ण लाईन। आता आपण ही खालची बाग एक्सप्लोअर करणार आहे इकडची। मित्रांनो, हे बघा फणसाचं झाड, आणि आता तुम्हाला झाडाला लागलेला फणस दाखवतो। हा हा, ही आहे आंब्याची बाग। इथे वेगवेगळ्या बागा केलेल्या आहेत त्यांनी पूर्ण अशा। या पूर्ण लाईन मध्ये सगळे आंबेच आहेत। हे जांभूळ, जांभूळ, आवळा, नारळ। तर मित्रांनो, हे बघा, हे आवळ्याचं झाड आहे। आपण आता, आणि या झाडाला मला खूप सारे आवळे पण दिसत आहेत, आपण आवळे बघूयात। तुम्हाला दाखवतो इकडं आवळे बघा तुम्ही किती भारी लागले तिथे। इकडे एक गुच्छ आहे, परत बघा इकडे तीन चार आवळे आहेत, पलीकडे अजून आवळे आहेत। या झाडाला खूप आवळे लागलेले आहेत। त्याची पानं पण किती छान दिसतात। तर मित्रांनो, हे जे कृषी पर्यटन केंद्र आणि कोल्हे खिंड रिसॉर्ट हे जे आहे, हे इथे खूप सारी झाडं आहेत फळांची, आणि त्या झाडांना फळंसुद्धा आलेली आहेत। ती फळं तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने तोडून खाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता। आवळ्याचा सीझन चालू आहे आत्ता सध्या। तर इथे जेवढे आवळ्याची झाडं पाहिली ना, सगळ्या झाडांना आवळे लागलेलेच आहेत। पूर्ण डोंगर आंब्याच्या झाडांनी भरलेला आहे। मी आता आलेलो आहे चिक्कूच्या बागेत, आणि या चिक्कूला बघा चिक्कू किती लागलेत। सगळे चिक्कू आहेत। एखादा पिकलेला सापडला ना की घ्यायचा आणि खाऊन टाकायचा। कोल्हे खिंड रिसॉर्टची एक खासियत मी एक ऑब्झर्व केली, इथं सीझन वाईज सगळी फळं असतात, आणि ती फळं एकदम ताजी तवानी तुम्ही झाडावरून तोडून खाऊ शकता। एकदम भारी आहे। या रिसॉर्टमध्ये एक शेततळसुद्धा आहे बघा।
इथं मी पूर्ण बागा फिरून फिरून थकलो, पण इथल्या फळबागा काय अजून संपलेल्या नाही आहेत. जिथे जाईल तिथं फळबागा आहेत, त्या डोंगराच्या उतारावर सुद्धा फळबागा आहेत. आणि जवळपास सगळीच सीजनेबल फळं आहेत इथे. कोणत्याही सीझनमध्ये जरी तुम्ही आला तरी इथे तुम्हाला झाडावरची ताजी फळं मिळणारच आहेत. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे या रिसॉर्ट समोरच्या मोकळ्या गार्डनमध्ये. इथे कॅम्पिंग करायला जागा आहे, खास स्पेशली इथं कॅम्पिंग केलं जातं. आणि या गार्डनमध्ये माझ्या मागं जी झाडं दिसत आहेत ती काजूची झाडं आहेत. टोटल 8-9 झाडं आहेत आणि खूप सारे काजू येतात. आत्ता नाही आहेत काजू. इडलिंबूचं झाड दाखवतो. हे आहे इडलिंबूचं झाड आणि याला लागलेले इडलिंबू बघा. हा आहे इडलिंबू आणि इथं बाकीचे पण इडलिंबू आहेत बघा. इकडे इकडे हे सगळे कसे लागलेले आहेत. आपण आता रूम्स पाहायला चाललोय. या गॅलरीतून बघा किती छान नजारा दिसतो इकडे आजूबाजूचा. ही पूर्ण मोठी गॅलरी आणि ही आहे रूम. अशा प्रकारची रूम आहे. इकडे एक मिरर, हा एक डबल बेड दिलेला आहे. इकडे एक कबर्ड, टॉयलेट, बाथरूम आणि एक गॅलरी. आता आपण टेरेसवर जाऊयात. त्याचं टेरेसवरून तुम्हाला सर्व काही बघायला मिळतं. आता मध्ये एक डायलॉग खूप फेमस झाला होता, काय झाडी काय डोंगर काय हॉटेल. एकदम अगदी तसाच फील तुम्ही इथं घेऊ शकता. झाडी, डोंगर आणि हॉटेल सगळे एकदम ओकेमध्ये इथं तुम्ही एकदम शब्दच नाही आहेत माझ्याकडे बोलायला, इतकं भारी आहे. आता तुम्ही हॉटेलमध्येच आहे. झाडी तर तुम्ही पूर्ण, तुम्हाला आत्तापर्यंत झाडीच दिसलेली. इथं पूर्ण फळबागा आहेत, ही झाडी आणि रिसॉर्टच्या आजूबाजूला डोंगरच डोंगर. ही पूर्ण भुलेश्वर डोंगर रांग आहे. तर मित्रांनो, आत्ता माझ्यासोबत कोल्हे खिंडर रिसॉर्ट आणि कृषी पर्यटन केंद्राचे मालक आप्पासाहेब काळबोर आहेत. आपण त्यांना काही प्रश्न विचारू आणि त्यांच्याकडून या रिसॉर्टबद्दल माहिती घेऊ. कोल्हे खिंड रिसॉर्ट हे साधारण फेब्रुवारी 22 आम्ही इथे सुरू केलेलं आहे. इथे उत्तम प्रतीच्या जेवणाची व्यवस्था, व्हेज नॉनव्हेज, त्याचबरोबर राहण्याची व्यवस्था, काही टेंट आहेत, उरलेले 10 आहेत. इथे 40-50 लोक राहू शकतात. त्याचबरोबर या ठिकाणी 200-300 लोकांचा साखरपुडा, लग्न किंवा इतर काही घरगुती कार्यक्रम असतील, वाढदिवस असेल, अशा प्रकारचे कार्यक्रम योग्य रीतीने इथे केले जातात. त्याचबरोबर त्यांची खाण्याची ह्याची त्याची सर्व जी व्यवस्था लागेल ती व्यवस्था आमच्याकडून पुरवली जाते. त्याचबरोबर हे निसर्गाच्या सान्निध्यात असणारे ठिकाण आहे. या ठिकाणी 700-800 आंब्याची, हापूस आंब्याची झाडे आहेत. त्याचबरोबर आवळ्याची झाडं आहेत, लिची आहे, की जी काही लोकांना माहीतही नाहीत अशा प्रकारचे सगळे वृक्षाचं जतन या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर अनेक विविध प्रकारचे पक्षी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. हरणं आहेत बागेत, रोज मोरांची सफर असते. मोर या बागेत येतात, दिवसभर मोर आंब्यांच्या झाडांमध्ये असतात, ते मोर पाहायला मिळतात. उंच असा शेजारी मल्हारगड नावाचा जो किल्ला आहे, ऐतिहासिक स्थळ, तो किल्ला इथून जवळच आहे की ज्याचा ट्रेक आपण 1-4 किलोमीटरच्या अंतरावर करू शकतो. गवळेश्वर महादेव आहे, 6 किलोमीटरच्या अंतरावर ट्रेकिंगसाठी जे लोक आहेत, ट्रेकिंग शौकीनांच्यासाठी रामदारा, त्याचबरोबर हा किल्ला, त्यानंतर इथे मुक्काम करून अष्टविनायकपैकी एक असणारं चिंतामणी थेऊर हे सुद्धा इथून 8-10 किलोमीटर अंतरावर आहे. त्याची जवळून इथून गाडीची व्यवस्था आमच्या तर्फे केली जाते. कोणाला त्या स्वरूपाची जरी व्यवस्था हवी असेल तर या सगळ्या व्यवस्था इथे पुरवल्या जातात. आणि अत्यंत चांगुलपणानं घरगुती स्वरूपाचं जेवण
या ठिकाणी सर्वांना प्रेमाने खाऊ घातलं जातं। तर मित्रांनो, इथं आपला पूर्ण परिसर फिरून झाला पण बागा काही संपत नाही। आपण अजून एक बाग बघायला चाललो, इथून जवळच आहे आणि ती बाग बघून आपण गवळेश्वर महादेवाला जाणार आहे। गवळेश्वर महादेवाचं मंदिर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आपण आलेलो या आंब्याच्या बागेत, ही दुसरी आंब्याची बाग आहे आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या जातीचे आंबे लावलेले आहेत इथं। तर मित्रांनो, हे आहे काजूचं झाड या बागेतलं आणि ह्याला बघा कशी काजू लागले तिथं, इकडे काजू, सगळीकडे काजूच काजू। आलेलो या अंजिराच्या बागेमध्ये, आता आपण अंजीर बघणार आहे इथं। खूप मोठी आहे अंजिराची बागे, पिकलेला अंजीरच सापडत नाही आम्हाला पण। मी आता फळांच्या बागा बघून इथं गवळेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ आलेलो आहे। मंदिराजवळच आहे मी आता आणि हे मंदिर डोंगरावरती आहे। कोल्हेखिंडच्या बाजूनेच असा एक रोड जातो या मंदिराकडे येण्यासाठी। तर मी तुम्हाला आता हे मंदिर दाखवतो। तर मित्रांनो, इथं एक अशी विलक्षण शांतता आहे या जागेवरती। त्या कोल्हेखिंडमध्ये सुद्धा खूप शांतता आहे आणि तिथं तुम्हाला वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाजसुद्धा ऐकू येतात। ह्या मंदिराची बॅक साईड दाखवतो मी तुम्हाला आत्ता। हे बघा, ही आहे मंदिराची बॅक साईड, इकडून दिसेल हे मंदिर असं आहे। आणि मंदिराची भिंत खूप जाड आहे, खूप जाड म्हणजे किती जाड असेल रे प्रशांत, तरी 3 पेक्षा जास्त असेल, 4-1 फूट तरी जाड असेल भिंत। मित्रांनो, मी आता आपला व्हिडिओ इथंच संपवतो। पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि जर तुम्हाला कोल्हेखिंड रिसॉर्टला भेट द्यायची असेल आणि इकडचा परिसर एक्सप्लोअर करायचा असेल तर मी तुम्हाला एक कॉन्टॅक्ट नंबर देतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही त्यांना कॉल करून येऊ शकता आणि कोल्हेखिंड रिसॉर्टबद्दल अधिक माहिती विचारू शकता त्यांना। बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगाच। तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत, फॅमिलीपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय।